महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यावर महापुराचं संकट ओढवलंय. हे महापुराचं संकट असताना निवडणुकांचा विचार डोक्यात तरी कसा येतो, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. आज मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याआधी म्हणजे शनिवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर खरमरी टीका केली. पूर परिस्थितीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळेच सरकारने विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये घेतली. त्याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये आपण निवडणूक आयोगाला सुद्धा निवडणूक पुढे ढकलण्याविषयी पत्र लिहिणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पुराच्या संकटामध्ये आपण राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी विरोधकांना केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं होतं. पूरस्थितीचा खंबीरपणे सामना करणं गरजेचं आहे. शिवसेना पूरग्रस्तांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे. शिवसेना म्हणून जे काही करणं शक्य असेल ते आम्ही करतोच आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना शिवसेनेचा मदतीचा हात असेल, जणू काही आभाळ फाटलं आणि हे संकट ओढवलंय अशी भयावह परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आणि त्या सर्व परिस्थितीतून सर्व लोकांना सुखरूपपणे लवकरात लवकर बाहेर पडण्याची गरज असल्याचं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यांनी याच पद्धतीने कर्नाटकच्या पाणी प्रश्नावर सुद्धा भाष्य केलंय. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. एकूणच ही परिस्थिती फार भयानक आहे. जणू काही आभाळ फाटले आणि संकट ओढवले अशी ही विचित्र परिस्थिती आहे, भयावह आहे. आणि या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडणं, बाहेर पडता कसं येईल त्याच्याकडे लक्ष देणं याची गरज आहे. कोण कमी पडतंय, कोण जास्त पडतंय याच्यामध्ये आता वाद घालण्यात काही अर्थ नाही. शिवसेना म्हणून जे काही करता येणं शक्य असेल ते आम्ही करतोच आहोत. स्वतः आमचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत, दिवाकरजी रावते आहेत, तिथले आमचे सगळे आमदार, दोन्ही खासदार धैर्यशील आहे, संजय आहेत, राजेश, चंद्रदीप, प्रकाश, उल्हास, सुजित सगळे आमदार आणि तमाम सगळे शिवसैनिक हे तिथल्या नागरिकांच्या सोबत पाण्यामध्ये राहून मदत कार्य करत आहेत. पहिल्या प्रथम पाण्याचा जो वेढा पडला आहे त्यातून तिथल्या नागरिकांना, माता भगिनींना सुखरूप ठिकाणी पोहोचवणं, तिकडे हलवणं ह्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. आजसुद्धा पूर्ण रस्ते तिथे जाण्याचे उघडे झालेले नाहीत, पाण्याच्या वेढ्यामध्ये आहेत. जी काय मदत तिकडे पोहोचते आहे ती मदत आत्तापर्यंत जी गेली ती एअरफोर्सच्या विमानातून गेलेली आहे. अगदी बोटीसुद्धा तिकडे विमानाने उचलून न्यावं लागलेल्या आहेत. गेले 2-3 दिवस आम्ही सर्वजण तिथल्या स्थानिक लोकांच्या, म्हणजे आमचे जे काही शिवसैनिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांच्या संपर्कात आहोत. तिथून जे जे त्यांना करण्याची आवश्यकता लागते ती इथून आम्ही करण्याची व्यवस्था करतो आहोत. मग मध्येच कुठून तरी फोन येतो की अमुक एका गावाला पाण्याचा वेढा पडला आहे, मदतीची अपेक्षा आहे, इथून सगळ्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. मग तशी त्या यंत्रणेशी आम्ही चर्चा करून किंवा संपर्क साधून तेही करण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की आत्ता जे मी सुरुवातीला बोललो की कोण काय करतंय याच्यापेक्षा आपण काय करावं त्याच्यावरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून देसाई साहेब, आज आपण ही मदत जी पाठवतो आहोत ती आपण बोलताना बोला पहिली नाही, आपली मदत तर तिकडे ऑलरेडी झालेली आहे. मग चादरी असतील, ब्लँकेट असेल, पाणी असेल, औषधं असतील, वेटरनरी डॉक्टर्स, कारण गुरांचा मोठा प्रश्न आहे. आणि ही ज्या काही गाई, म्हशी, जी काही गुरं आहेत ही तिथल्या नागरिकांसाठी त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. अनेक ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा पाणी चढत जातं आहे, पाणी चढल्यानंतर आपल्यासोबत आपली गुरं घेऊनसुद्धा ती लोकं वरती त्यांनाही नेत आहेत. तर त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांच्यासाठी औषधं जवळपास 100 वेटरनरी डॉक्टर्स आम्ही पाठवलेले आहेत. डॉक्टरांची टीमसुद्धा आमची माणसांसाठी, जनावरांसाठी त्यांची औषधं, हे सगळं जे जे काय करता येणे शक्य ते आम्ही करतो आहोत. पूर ओसरायला अजून काही काळ लागेल असं एक अंदाज आहे. पूर ओसरल्यानंतर मग खरी परिस्थिती आपल्या लक्षात येईल आणि ती लक्षात आल्यानंतर मग महत्त्वाचं जे आव्हान आहे ते आपल्यासमोर येईल. कारण मग त्याच्यानंतर रोगराई होऊ नये त्याच्यासाठी काय दक्षता घ्यायची, दुर्दैवाने तसं कुठे काही सापडलं तर त्याच्यावरती इलाज काय करायचे, आणि मग त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी
आत्तापासून आपण तयारी काय केली पाहिजे यासाठी आम्ही आमची सगळी टीम तयार केलेली आहे. आणि तशी मुंबईत ना ही जी काही पथकं आज रवाना होत आहेत त्याच्यानंतर पाठोपाठ दुसरी सुद्धा पथकं त्या त्या तिथे आवश्यक असणाऱ्या गोष्टी घेऊन रवाना होतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सगळ्यांनीच खंबीरपणाने या संकटाचा सामना केला पाहिजे. पूर परिस्थिती भयानक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा त्या भागामध्ये पाऊस आता कुठे ओसरतोय, पूर ओसरतोय असं वाटत असताना खान्देश आणि त्या पलीकडच्या भागामध्ये पूर आलेला आहे. आपल्या राज्याव्यतिरिक्त आणखीन काही राज्यांमध्ये आता पूर परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. आणि ही जी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्यातून मला असं वाटतं, पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगतो की याच्यात राजकारण न आणता आपण आपल्या माणसांच्या मागे, आपल्या माता भगिनींच्या मागे खंबीरपणाने उभं राहण्याची गरज आहे. या शब्दांच्या खेळामध्ये मला अडकायचं नाहीये. तिथे जे जे काही करता येणं आवश्यक आहे ते करणं ह्याला मी प्राधान्य देतो. मग तुम्ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, नका करू, काय करा, हे करा, मला त्याच्यात जायचं नाहीये. ताबडतोब तिथे जे काय करता येणं शक्य आणि जे काय करणं गरजेचं आहे ते केलं गेलंच पाहिजे. मग बाकीच्या शब्दात मला अडकण्याची आवश्यकता वाटत नाही. याहीबद्दल जे काही सत्य असेल ते उघड होईल, पण त्याच्यावरती मी इथे बसून काही बोलणं योग्य नाहीये. जर का कर्नाटक सरकार याच्यामध्ये काही दुर्दैवाने अशा गोष्टी करत असेल तर ते जर का त्यांचं पाप असेल तर ते कालांतराने उघड होईल. मला असं वाटतं की आता याही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करावं. पहिल्या प्रथम तिकडे जे काय करता येणं शक्य ते करावं, मदत पोहोचवणं गरजेचं. सेल्फीवर राजकारण सुरू आहे, मंत्री सेल्फी घेतात, तिथे व्हिडिओ काढतात, त्यावर नाही मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. शिवसेना शिवसेनेचं काम करते आहे आणि तसंच इतरांनी सुद्धा ते काम करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. हे संकट एवढं भीषण आहे की याच्यात निवडणुकाविषयी कोण कोणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत. हो हो, म्हणून कोकणाकडे सुद्धा आमची मदत म्हणण्यापेक्षा सहकार्य हे सुरू आहे. तिकडे सुद्धा आम्ही लक्ष देतो आणि जे जे काही करता येणं शक्य असेल ते शिवसेना म्हणून करेल. महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या पूर ओसरल्यानंतर एकूण परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही मगाशी मी देसाई साहेब आणि सगळे बोलत होतो की बाबा शिवसेना म्हणून काय करता येणं शक्य असेल. म्हणजे उदाहरणार्थ समजा शाळांचं नुकसान झालं असेल तिकडे शिवसेना म्हणून काय करू शकेल. हे सरकारशी बोलून चर्चा करून शिवसेना त्याच्यामध्ये जे काय करता येणं शक्य असेल ती जबाबदारी स्वीकारल्याशिवाय राहणार. बघू ना, जे काय करता येणं शक्य असेल ते आम्ही करू. या पुराच्या परिस्थितीवर आता मराठवाड्याचं पाणी आणि पश्चिम महाराष्ट्राचं पाणीचा मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे, नेमकं त्याच्या संदर्भात आता नाही मी आता कोणत्याही विषयावरती बोलायला इच्छुक नाही. कारण पहिले जे पुराच्या वेढ्यात पाण्यामध्ये अडकलेले आहेत ज्यांची घरं दर आता आपण बोललात वाहून गेलेली आहेत त्यांना वाचवणं आणि त्यांना पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एक समाधान आणून देणं ह्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. मी सुखी कोरडी सहानुभूती दाखवलं जाणार नाही. जी नेते जाऊन आले त्यांनी त्यांचं परीने काम केलं असेल. आम्ही जे काय काम करतो आहोत हे मला असं वाटतं तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी ते जर का दाखवलं तर मी आपल्याला धन्यवाद देईन. मदतीचं नियोजन कशा पद्धतीचं असं भविष्यातला डिझास्टर असे ना वाढत जात आहे त्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना? नाही, याच्यावरती मी काही तज्ज्ञ नाही आहे. एकूणच जर बघितलं तर वातावरण हे बदलतं आहे. मुंबईमध्ये सुद्धा जो पाऊस महिनाभराचा पडायचा तो एका दिवसात पडतो आहे आणि हे भयावह आहे. संपूर्ण जगामध्ये आपण कुठे ना कुठेतरी बातम्या वाचत असतो की अचानक पाऊस कोसळतो, लोकांची दैना उडते, पूर येतो, पाऊस येतो, वादळ येतं. आणि हे बदलतं जे काय वातावरण आहे त्याच्यावरती केवळ तुम्ही आम्ही बोलून उपयोग नाही आहे. संपूर्ण यातले जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनीचा विचार करायला पाहिजे आणि त्यातनं पुढे याला तोंड देण्याची जी काही यंत्रणा आपल्याकडे असायला पाहिजे ती निर्माण करणं गरजेचं आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर भागामध्ये अधिक पाऊस नाही आहे तर त्याच ठिकाणी काही पाणी पुरवण्यासाठी काही प्रयत्न असतात?
पुढचा पाऊस अरे पण आता पाणी पुढचं पाणी कसं फिरवणार आणि या राज्यात पूर आहेत ना, गोव्यात आहेत, कर्नाटकात आहेत, केरळमध्ये आहेत, इथे आसाममध्ये आता पूर होतं, तर पाण्याचा प्रश्न हा वेगळा आहे. पण जेव्हा एवढा पाऊस पडतो तेव्हा हे पाणी तुम्ही प्रदूषित पाणी कसं वळवणार तिथे? ठीक आहे, मला असं वाटतं आम्ही जे काय करतो ते सगळं तुमच्या समोर आहे आणि आपल्याकडनं सुद्धा याच्यामध्ये आणखीन कुठे काही वादविवाद पेटणार नाहीत अशी अपेक्षा आहे. सगळेजण आपण एक दिलाने आपल्या जनतेच्या आणि माता भगिनीच्या पाठी उभे राहू आणि त्याच्यानंतर जे काय आपलं तुमचं राजकारण आरोप प्रत्यारोप असेल ते पाणी ओसरल्यानंतर मी आता जी मदत जात आहे ती आपल्याकडून जर आमच्याकडे माहिती येत राहिली की कुठच्या गावापर्यंत मदत पोहोचत नसेल किंवा कुठचं गाव डिस्कनेक्टेड असेल, सरकारी यंत्रणेकडून येतच आहे तिथे आपण मदत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याकडून देखील आली कुठे कुठे जागा आहेत जिथे मदत पोहोचली नाही तिथे आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू जसे.